धर्मवीर मुक्काम पोस्टर ठाणे या नावाचा सिनेमा येतोय अशी चर्चा जेव्हापासून सुरू झाली तेव्हापासून या सिनेमाची चर्चा प्रत्येक नाक्यानाक्यावर होऊ लागली। पोस्टर, टीजर आणि ट्रेलर रिलीज होतात, सिनेमाबाबतची उत्कंठा अधिकच तापली गेली। अखेर धर्मवीर हा चित्रपट 13 मे रोजी प्रदर्शित झाला, पण 13 हीच तारीख का, असा अनेकांना पडलेला प्रश्न आहे। तशी चर्चासुद्धा आता सोशल मीडियावर रंगू लागली आहे। तर सोशल मीडियावर सध्या एका फोटोची जोरदार चर्चा सुरू आहे, तो फोटो म्हणजे प्रसाद ओक यांचा। तुम्ही म्हणाल या फोटोत काय ते विशेष, प्रसाद ओक शिवसेना नेते दिवंगत आनंद दिघे यांच्या व्यक्तिरेखेत उभे आहेत। उभे राहण्याची स्टाईलसुद्धा आनंद दिघे यांच्यासारखीच आहे, मात्र या फोटोत एक आरमाडा गाडी दिसते। याच कंपनीची गाडी आनंद दिघे वापरत असत। महत्त्वाचं म्हणजे गाडीचा नंबर महाराष्ट्र 05G 2013 असा आहे। हाच नंबर आनंद दिघे यांच्या गाडीचा सुद्धा होता। सोशल मीडियावर सध्या जो मेसेज व्हायरल होतोय त्यानुसार 2013 हा आनंद दिघे यांचा आवडता नंबर होता, 13 आकडा ते शुभ मानत होते। त्यातच आनंद दिघे साहेबावर आधारित सिनेमा 13 तारखेला प्रदर्शित होत असल्याचा हा योगायोग असल्याची चर्चा सर्वत्र रंगू लागली आहे। महत्त्वाचं सांगायचं झालं तर आत्तापेक्षा पूर्वी ठाणे जिल्ह्याचा विस्तार खूप मोठा होता, त्यामुळे शिवसैनिकांनीच आनंद दिघे यांना स्वखर्चाने एक आरमाडा गाडी भेट दिली होती। तर जी स्टुडिओज मंगेश देसाई यांचे साहिल मोशन आर्टची निर्मिती असलेला आणि प्रवीण दर्डे यांचं लेखन आणि दिग्दर्शनाने सजलेला धर्मवीर मुक्काम पोस्टर ठाणे हा चित्रपट 13 मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे।